आज औरंगाबाद में किरायपुरा राम मंदिर के पास कमिश्नर साहब, पुलिस कमिश्नर निखिल कुमार गुप्ता और औरंगाबाद जिला कलेक्टर दोनों ने राम मंदिर का सर्वे करे और कुछ दुकानें खुली थी, जो तेली की दुकान खुली थी राम मंदिर के बाजू में, वो खुद कमिश्नर साहब ने शटर उठा के उसमें से उनके दुकान मालक को निकाला, ग्राहक को निकाला और उसको सील करने का आदेश दिया। और रमाना कॉलोनी किरायपुरे के अंदर जो बादाम गली है, जो औरंगाबाद की फेमस गली थी बादाम गली, वहाँ पर खुद कमिश्नर साहब, कलेक्टर साहब ने जाके कुछ दुकानें खुली थी और पब्लिक थी, वहाँ पे पब्लिक को हटाया और कुछ दुकानों को सील करने का भी आदेश दिया। मागून घ्यायचे, याला सील करून टाका, एक माणूस तुमच्या ठेवून आणि याला सील करून टाका। शूटिंग करा कर मना ऑप्टिकल बुटे ऑप्टिकल वाले पुढे घेतला का आपण? केली आणि असे दिसून आले की बरेचसे दुकानदार हे परवानगी नसताना सुद्धा दुकान उघडी ठेवत आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिक हे रस्त्यावर विनाकामाचे फिरत आहेत, तर अशा अनेक दुकानांवर आज कारवाई करण्यात आली, दुकानावर गुन्हे दाखल करून दुकानाला सील पण करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अनेक नागरिक जे विनाकामाचे फिरत आहेत त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे किंवा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर आम्ही वारंवार नागरिकांना अशी अपील करत आहो की हे आपल्या शहराच्या हितासाठी आहे की आपण जोपर्यंत शासनाचे निर्बंध आहे तोपर्यंत विनाकाम बाहेर फिरू नका। ज्या दुकानदारांना दुकान उघडण्याची परमिशन नाही त्यांनी दुकान उघडू नये, आणि ज्यांना 11 वाजेपर्यंतची परवानगी आहे त्यांनी फक्त 11 वाजेपर्यंतच उघडावे। मात्र काही लोक हे वारंवार शासनाच्या नियमांचा उल्लंघन करत आहेत आणि अशा लोकांवर आम्ही अत्यंत कडक कारवाई करत आहो आणि यापुढेही अशी कारवाई चालू राहील। तर सर्वांना विनंती आहे की आपल्या शहराच्या भलाईसाठी, त्या कोरोनाचा जो रोग आहे याला आपल्याला जर दूर करायचं असेल तर शासनाने घालून दिलेले निर्बंध सर्वांनी पाळणे अत्यंत आवश्यक आहे।
आज पोलीस आयुक्त साहेब मी माझे अपर जिल्हाधिकारी आणि जवळजवळ 100 अधिकारी आम्ही वेगवेगळ्या टीम्स करून संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे लोक कोविडचा मास्क वापरणं बाहेर न येणं कामाशिवाय आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं याचं पाहणी करण्यासाठी आलो. मला एक नवीन प्रकार आज दुकानदाराचा दिसला की दुकानाचं शटर बाहेरून बंद ठेवायचं, कुलूप मात्र उघडं असतं, बाहेर एक माणूस बसलेला असतो आणि आतमध्ये व्यवहार चालू असतो. हे प्रकार चुकीचे आहेत. असे 7-8 दुकानं आम्हाला भेटले. हे दुकानं पूर्णतः सील केले जातील, त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं कोविडची पेशंटची संख्या औरंगाबादमध्ये काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. आता बराचसा कालावधी ब्रेक द चेनचा गेलेला आहे. 1 तारखेपर्यंत हे ब्रेक द चेन म्हणजे लॉकडाऊन म्हणायचं की हे माननीय मुख्यमंत्री महोदयाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे आदेश आहेत हे पालन करणं, याच्याप्रमाणे कारवाई करणं माझं पोलीस आयुक्त आणि सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी याला कृपया साथ द्यावी. आपल्याला जर ह्या महामारीपासून औरंगाबाद पूर्णतः दूर करायचं असेल तर नक्कीच कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे अनावश्यक रस्त्यावर येण्याचं टाळावं लागेल. आजही आम्ही बघितलं जिन्सी भागातून फार मोठ्या प्रमाणात आम्ही रस्त्यावर चालत आलो, बरेचसे नागरिक कामाशिवाय बाहेर येतात, बरेचसे नागरिक बघ्यासारखे रस्त्यावर येतात. हे प्रकार बंद व्हायला पाहिजेत आणि हे प्रकार जर चालू राहिले तर यापेक्षाही कठोर कारवाई करण्याची गरज लागेल. कारण जर पुन्हा आपण एकत्र यायला लागलो, जमायला लागलो, कोविडचे जे तत्व आहेत त्याला छेद द्यायला लागलो तर पुन्हा म्हणजे पेशंटची संख्या वाढायला काही उशीर लागणार नाही. आणि तुम्ही बघा आता म्युकर मायकोसिससारखा पुन्हा कोविडचं दुसरा अवतार म्हणजे कोविड ज्यांना होता आणि ते बरा झाल्याच्या नंतरचा आजार सुरू झाला आहे, त्याच्या इंजेक्शनसाठी अनेक लोक जिल्हाधिकाऱ्याकडे इंजेक्शनचं नियंत्रण आहे त्यासाठी चक्रा मारतात. मी म्हणतो हे सगळं करण्यापेक्षा फक्त काही काळ जर आपण एकमेकापासून थोडं दूर राहिलो आणि याचं जर पालन केलं तर ह्या रोगापासून आपण दूर राहू शकू. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे, तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं, काही जे हार्ड नट्स आहेत ज्यांना कायद्याचं पालन करायचं नाही त्याच्यासाठी नक्की कायदा अतिशय कठोर स्वरूपात राबविला जाईल. आणि ज्या ज्या दुकानदारांनी अशा प्रकारे कारवाई केली की बाहेरून शटर डाऊन करायचं, एक माणूस बाहेर बसवायचा, 2-3 दुकाने, दळवी तेल भांडारे, एक बेकरी आहे, आम्ही 4-5 ठिकाणी गेलो होतो, म्हणजे हे वेगळाच प्रकार सुरू झाला आहे. आणि हे जर अशा प्रकारे जर आपण चोरी छुपी जर व्यवस्था करायला लागलो तर नक्कीच याच्यातून संसर्ग वाढायला तुम्ही हातभार लावता, जाणून बुजून संसर्ग वाढवता, म्हणून अतिशय कठोर कलमांनी गुन्हे दाखल केले जातील. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचं पालन करा आणि प्रशासनाला साथ द्या. राज्य शासनाचे जे जे निर्देश पुढे असतील त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन काम करेल. आणि आता आपल्याला 1 तारखेपर्यंत सगळ्यांनी एकत्र राहून या रोगाचा मुकाबला करायचा आहे. धन्यवाद. सर, सध्या पेशंट कमी आहे तर आता 1 तारखेला उघडायची प्रत्येक होईल का? 1 तारखेला चालू होईल का? मी आपल्याला पुन्हा सांगितलं 1 तारखेला उघडेल म्हणून. माननीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय राज्यासाठी घेतलेला आहे. सगळ्या राज्यभर या रोगाचा प्रादुर्भाव आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रादुर्भाव आहे. याला रोखायचं असेल तर सगळीकडे रोखावलं म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. 1 तारखेपर्यंतचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय होईल हे राज्य सरकारच ठरवेल. तेव्हा त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दल भाकीत करणं, त्याच्याविषयी मुद्दे उपस्थित करणं योग्य नाही. आपण 1 तारखेची तयारी करा. जर आपण सर्वांनी चांगली साथ दिली तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचं चित्र वेगळं असेल. मग राज्य सरकार त्याप्रमाणे निर्णय घेईल. धन्यवाद सर. और कलेक्टर साहबने ये भी बताया की अगर पब्लिक साथ देगी तो 1 तारीख को औरंगाबाद का लॉकडाउन खुल जाएगा और पब्लिक अगर साथ नहीं देगी तो प्रशासन भी इनका कुछ नहीं करेगी. और पुलिस कमिश्नर साहब ने बताया कि जो बिना मास्क के और 2-व्हीलर में बिना कारण फिरेंगे उसके ऊपर कायदेसी कार्रवाई होगी.
तो पब्लिक से ये कहा जाता है कि बराए मेहरबानी बिना काम के कोई रोड पर ना निकले, बिना मास्क के कोई ना निकले, और उसके ऊपर कायदेसी कार्रवाई की जाएगी। कैमरामैन शेख समी के साथ जर्नलिस्ट जुबैर रहमान, MCN समाचार, औरंगाबाद।